विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करता येईल का? शाळा आणि विद्यार्थी म्हटलं की आजच्या घडीला सर्वात आधी आठवतं ते त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझ। हाच मुख्य विषय डोळ्यासमोर ठेवून बालक मंदिर शाळेतर्फे आयोजित शिक्षण कट्टाच्या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करता येईल का या खुल्या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। बालक मंदिर ही शाळा नेहमी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यावर चर्चासत्राच्या माध्यमातून तोडगा शोधण्याचे काम करते। या चर्चासत्रात अनिल बोरनारे, प्राध्यापक अनिल कवठेकर, प्राध्यापक पंढरीनाथ पाटील यांनी आपले विचार मांडून विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे खरंच कसे कमी करता येईल यावर आगामी वर्षात नवनवीन उपक्रम हाती घेऊ असे सांगितले। याबाबत प्राध्यापक अनिल कवठेकर याबाबत यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेल्या विशेष मुलाखतीत शिक्षण कट्ट्याच्या उपक्रमाची माहिती दिली। यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे येथील रमेश खानविलकर आणि शिक्षक आमदार रामनाथ मोते यांची विशेष उपस्थिती होती। शिक्षण कट्ट्याचं हे दुसरं पुष्प आहे आणि दुसऱ्या पुष्पामध्ये आज आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेल्या दप्तराचं ओझ कसं काय कमी करता येईल या संदर्भात गप्पा मारण्याचा हा एक कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमासाठी माननीय खानविलकर जे शिक्षक सरकारने जी कमिटी निर्माण केली होती विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कसं कमी करता येईल त्याचे ते एक सदस्य होते आणि शिक्षक आमदार म्हणून आमचे रामनाथदादा मोते हे होते। माझ्यासोबत असलेले अनिल बोरनारे मुंडिवले सर, मी स्वतः अनिल कोठेकर आणि श्री पाटील पंढरीनाथ। हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये अनेक शिक्षक जवळजवळ 70 ते 80 शिक्षक उपस्थित होते। ठाणे जिल्ह्यामधून कल्याण, मुंबई, काही शिक्षक तर नाशिकवरून आले होते, त्यामुळे शिक्षण कट्टा हा आता हळूहळू सर्वत्र पसरायला लागलेला आहे आणि याच्यामध्येची काही मतं आहेत की विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करणं ही खरोखर प्रत्येक शिक्षकाची तळमळ आहे आणि ही जरी सूचना गव्हर्नमेंटकडून आपल्याला आलेल्या असल्या तरी आज असं लक्षात आलं या कट्ट्यावरती गप्पा मारत असताना की अनेक शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कसं कमी करता होईल याच्याकरता उपाययोजना ऑलरेडी राबवतात। शाळांमधून अनेक उपक्रम केले जातात आणि या उपक्रमामुळे त्या उपक्रमाची ओळख इतर शिक्षकांना या कार्यक्रमाद्वारे झालेली आहे आणि हा कार्यक्रम जे शासनाचा जीआर येईल तेव्हा येईल पण आता मात्र शिक्षण कट्ट्यामार्फत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करता येईल म्हणजे आज जवळजवळ 70-80 शिक्षकांनी असं ठरवलंय की पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आता एक आठवडा आपल्याला तयारीला लागणार आहे त्या पुढच्या आठवड्यामध्ये हे सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात ज्या काही 44 शिफारशी आहेत आणि आज ज्या काही सूचना सर्व शिक्षकांमार्फत आल्यात त्याची अंमलबजावणी हळूहळू करणार आहेत म्हणजे पुढच्या वर्षापासून हे 100% विद्यार्थी दप्तररहित शाळेमध्ये येतील आणि त्यांच्या पाठीवरती कोणते ओझं नसणार आहे। अत्यंत आनंदात विद्यार्थी शाळेमध्ये येतील, आनंदाने ज्ञान ग्रहण करतील आणि आनंदाने उड्या मारत घरी जातील। ही जी काही शासनाची कन्सेप्ट आहे ती आमच्या सर्व शिक्षकांची कन्सेप्ट आहे असं मला वाटतं आणि या ठिकाणी तुम्ही जी आम्हाला ही प्रसिद्धी देत आहे त्याबद्दल आम्ही आमच्या शिक्षण कट्ट्यातर्फे आणि अनिल बोरनारे मी स्वतः अनिल कोठेकर आणि प्राध्यापक पाटील आपले आभार मानतो। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज।